नमस्कार मेघाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोणतंही वाटण न घालता फक्त कांदा टोमॅटो घालून अगदी चटपटीत आणि झणझणीत असा चिकनचा रस्सा तर चिकनचा रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेऊ तेल आता छान गरम झालेलं आहे यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू तर इथं मी तीन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून कांदा छान लालसर रंगावरती ते आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे तर कांदा छान आपण लालसर रंगावरती भाजून घेतलेला आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालू अर्ध्या अर्ध्या मी कट केलेल्या आहेत त्याचबरोबर एक चमचा आलं लसूण पेस्ट घालू आणि छान कांद्याबरोबर परतून घेऊ आलं लसूण पेस्ट परतून घेतल्यानंतर यामध्ये आता खडे मसाले घालू खड्या मसाल्यांमध्ये मी एक तमालपत्रीचं पान एक दालचिनीचा तुकडा एक हिरवी वेलची तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घेतलेली आहे खडे मसाले आपण आता परतून घेऊ सुरुवातीला कांद्याबरोबर जर खडे मसाले घातले तर ते थोडे करपतात त्यामुळं नंतरच घालायचे आता यामध्ये दोन टोमॅटो बारीक चिरलेले घालू आणि छान मऊ होई तोपर्यंत परतून घेऊ तर टोमॅटोसुद्धा छान परतून घेतलेला आहे आपण कांद्याबरोबर यामध्ये आता पाव चमचा हळद घालू तीन चमचे मी लाल तिखट घालणार आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा गरम मसाला घालू आणि एक चमचा धना पावडर घालू हे मसाले आपण आता छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर मसाला छान मी मिक्स करून घेतलेला आहे कांद्यामध्ये मसाले छान एकजीव होण्यासाठी थोडं आपण पाणी घालू तर अर्धी वाटी इथं मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घेऊ पाणी मसाल्यामध्ये आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता चिकन घालू तर चिकन इथं मी अर्धा किलो घेतलेला आहे स्वच्छ धुवून आणि चिकन आपण आता मसाल्यामध्ये तीन ते चार मिनटासाठी मोठा गॅस करून परतून घेऊ जितकं सुरुवातीला आपण अशा प्रकारे चिकन परतून घेऊ तेवढं छान आपला रस्सा चवीला लागतो तर तुम्ही बघू शकताय मस्त आपण मसाल्यामध्ये चिकन परतून घेतलेलं आहे आता गॅस बारीक करून यावरती झाकण ठेऊ आणि पाच ते सहा मिनटासाठी थोडं चिकन शिजवून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये तर जवळजवळ पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त चिकनला त्याचं त्याचं पाणी सुटलेलं आहे आणि मसाल्यामध्ये आपण चिकन थोडं शिजवून घेतलेलं आहे आता यामध्ये गरम पाणी घालू आपण तर साधारण मी एक ग्लास आणि थोडं वरती पाणी घातलेलं आहे यामध्ये हा रस्सा थोडा घट्टसर छान लागतो तर यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ चमच्याने तर तुम्ही बघू शकताय आहे आता उकळी यायला लागलेली आहे ला गॅस बारीक करून झाकण ठेऊ आणि पंधरा ते वीस मिनटं चिकन छान शिजवून घ्यायचं आहे तर जवळजवळ वीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय मस्त आपला चिकनचा रस्सा तयार झालेला आहे आपण यामध्ये कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो वापरलेला आहे आणि चिकनसुद्धा छान शिजलेलं आहे अगदी कमीत कमी साहित्यात हा चिकनचा रस्सा तयार होतो आणि खूप छान लागतो नक्की एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा विटू अशाच एका झटपट रेसिपीसोबत धन्यवाद